नाराधम बागा उर्फ अक्षय शरद बगमारे याने युतीवर सतत अत्याचार केले। ही युती ठरली बागाची तिसरी शिकार। बहिणीच्या परिसरातच राहणार असलेल्या एका 19 वर्षीय युतीवर सतत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना 14 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 2 वाजता विवेकानंद सोसायटीमध्ये घडली। सुरक्षा रक्षक असलेले वडील रात्री पाळी दरम्यान कर्तव्यावर गेले असता घरात कोणी नसल्याची संधी साधून मैत्रिणीच्या भावाने तरुणीवर अत्याचार केला। ही घटना दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबर विवेकानंद सोसायटी जामनगर परिसरात उघडकीस आली। अक्षय उर्फ बागा शरद बागमारे वय 23 राहणार जामकर नगर असे अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीचे नाव आहे। घटनेनंतर पीडित तरुणीने या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली। त्यावरून पीडित तरुणी ही गेले अनेक वर्षापासून यवतमाळ येथे राहते। त्याने तिला बेशुद्ध करून अनोळखी ठिकाणी नेऊन जीवघेणी मारहाण केली, त्यानंतर घरी आणून सोडून दिले। शुक्रवारी सकाळी पीडितेचे वडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। अवधूतवाडी पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरून अक्षय शरद बागमारे उर्फ बागा याच्याविरुद्ध 376(2), N 323, 504, 506 व अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला। आरोपी पसार झाला आहे। अवधूतवाडी पोलीस त्याचा शोध घेत आहे।